एक काळ होता जेव्हा अहमदनगरची तुलना कैरो आणि बगदाद सारख्या शहरांसोबत व्हायची पण हे खरंय की सगळ्यात समृद्ध शहर म्हणजे अहमदनगर होतं इथल्या मातीत काही टाकलं तरी उगून येण्याची ताकद आहे लोकांनी इथं सहकार टाकला उगून आला इथं डावे टाकले उगून आले संघ टाकला उगून आला अगळ पगळ असणार असं अहमदनगर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगरचा उल्लेख करण्यात येतो या जिल्ह्यात दुष्काळ देखील आणि सुकाळ देखील दुष्काळामुळे विस्थापित होणारा समुदाय एकीकडं आणि बागायतदार लोक देखील एकीकडं सर्वाधिक वेगवेगळी फळं घेणारा जिल्हा ओळखला जातो अशा अहमदनगरची तितकीच पगळ पुडले काही वैशिष्ट्य महाराष्ट्रातली पहिली मानवी वसाहत या जिल्ह्यात होती परवारा नदीच्या काठी दायमाबाद आणि नेवासे येथील उत्खननातून जोरवे या संस्कृतीचा शोध लागला महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा सगळ्यात प्राचीन ठेवा समजला जातो महाराष्ट्रातील चार हजार वर्षांपूर्वीचा शेतकरी इसवी सन पूर्व नऊशे ते तीनशे या दरम्यान इथं अंधभृत्य इसवी सन चारशे पर्यंत राष्ट्रकूट चालुक्य अकराशे सत्तर तेराशे दहा देवगिरीचे यादव पंधराशेव्या शतकात बहामनी बहामनीतून बाहेर पडलेल्या मलिक अहमद शाह बहिरी यांची सत्ता भागात होती निजामशाही नंतर व त्यानंतर मुघलशाहीची सत्ता या परिसरात होती त्यानंतरच्या काळात म्हणजे सतराशे एकोणसाठ मध्ये इथं पेशव्यांचा अंमल सुरू झाला अठराशे तीन मध्ये नगर इंग्रजांच्या ताब्यात गेलं याच मलिक अहमद शाह बहिरीनं सीना नदी काढून नगर शहराची स्थापना केल्याचे सांगण्यात येतं त्याच्याच नावावरून या शहराचं नाव अहमदनगर असं करण्यात आलं अठराशे बावीस साली इंग्रजांनी अहमदनगर जिल्हा जन्माला घातला इथं मलिक अहमद शाह बहिरी याच्यासोबत आंध्रातून आलेला पद्मशाली समाज आहे राजस्थानातून आलेल्या तांब्याचे भांडे बनवणारा समाज ब्रिटिशांसोबत व्यापार करण्यासाठी आलेला पारशी आणि मारवाडी समाज देखील इथलाच पण हो नगर शहरावर व आसपासच्या परिसरावर प्रामुख्यानं मराठा धनगर माळे व वंजारी या जातींचा प्रभुत्व राहिलेलं आहे याच जातींचं राजकारण होतं असल्याचा आरोप देखील नगर जिल्ह्यावर केला जातो जाती हत्याकांड झाल्याचा शाप देखील याच नगर जिल्ह्याकडे जातो नगर जिल्ह्यात दोन्ही टोकाच्या गोष्टी असल्याचं सांगितलं जातं त्यातलंच वैशिष्ट्य म्हणजे या जिल्ह्यात ज्ञानेश्वरी लिहिण्यात आली आणि याच जिल्ह्यात शिव्यांचं युद्ध देखील रक्त ज्ञानेश्वरांनी नेवासे येथील मुक्कामात ज्ञानेश्वरी रचली चक्रधार स्वामींनी इथंच लीळा चरित्र लिहिला तर याच जिल्ह्यात नगरजवळ असणाऱ्या शेंडी पोखरडेला शिव्यांचं युद्ध होतं समोरासमोर येऊन एकमेकांना शिव्या दिल्या जातात आता नगरचा उल्लेख करायचा आणि सुरुवातीला सहकाराबद्दल सांगायचं नाही असं काय होणार नाही सहकार इथल्या मातीत घट्ट रुजला पद्मश्री विखे पाटील व धनंजयराव गाडगिळ इथं आशिया खंडातला पहिला सहकारी सागर कारखाना उभारला लोकांना एकत्रितपणे घेऊन काम करण्याची परंपरा राळेगण सिद्धी अन्नाजारे हिवरे बाजारला पोपट पवार यांच्या रूपानं तर स्नेहालयच्या माध्यमातून शरीर विक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांना शिक्षण देण्याचं काम गिरीश कुलकर्णी व सुवालाल गांधी यांच्या मार्फत केलं जातं जामखेड तालुक्यात डॉक्टर रजनीकांत व मेबल आरोळे यांनी वैद्यकीय क्षेत्रात आदर्शवत काम केले मॅग्सिचे पुरस्कार मिळालेली माणसं संगमनेरचे संतोष पवार सिस्टर डॅफनी सिक्केरा भाऊ काका एडसग्रस्तांसाठी काम करतात तर फादर बाखर जलसंवर्धनाचं काम करतात नगर जिल्ह्यातील राजकारण्याची नावं घ्यायची तर कुणाचं नाव घेतलं आणि कोणाचं नाव नाही घेतलं हे बोलबिडूचं दुखण होऊन बसेल पण टाळता बनणार नाही अशी मंडळी नगरचं दुखणं म्हणजे मुख्यमंत्री पदा या जिल्ह्याला कायमची हुलकावणी दिली मात्र इथले सगळे नेते मुख्यमंत्री पदाच्या रेसमधले अच्युतराव पटवर्धन रावसाहेब पटवर्धन बाळासाहेब भारदे हे सुरुवातीच्या काळातले नेते विठ्ठलराव विखे पाटील शंकरराव काळे शंकरराव कोल्हे भाऊसाहेब थोरात गोविंदराव आदिक बाळासाहेब विखे बाबूराव तनपुरे मारुतराव घुले आबासाहेब निंबाळकर अण्णासाहेब शिंदे यशवंतराव गाडाक अशा नेत्यांची भली मोठी यादी इथलं राजकारण असे की चुकून एखाद्या नेत्याचा मान चुकला तर नगर घर चालत पुण्याला मोर्चा घेऊन येऊ शकतात त्यामुळे आपल्या नेत्यांची नावे कमेंटमध्ये सुचवा आणि आपण त्यांना स्थान देत राहू नगरचं खाणं ही सगळ्यात भारी गोष्ट काळा मसाला इथं इथली खासियत नगरमध्ये शिरतात संधी परकला काहीतरी ढकलून पुढे जाण्याचा शिर असतात पण इतक्यावर इथली खाद्य संस्कृती संपत नाही स्वतः खाणं आणि दुसऱ्याला खाऊ घालणं इथल्या लोकांची खासियत प्रत्येक गावात भंडारा ठेवला जातो पूर्वी गुळाची लापशी हरभऱ्याच्या घोगऱ्या आणि आता बुंदी डाळ भात मसालेभात पुरी भाजी बालुशाही जिलबी असा थाटा असतो गंगागिरी महाराजांचा हरिनाम सप्तह हा यांच्या भव्यपणामुळे प्रसिद्ध आहे त्यामुळे फुकट खायला कुणी आलं की त्याला इथं काय गंगागिरी महाराज आहे का असं म्हणण्याची पद्धत आहे कुठलीही भाजी काळ्या मसाल्यात घालून खळगूट केलं जातं रश्यात चुरून खाण्याच्या पद्धतीनंच इथं नवरदेवाच्या ताटाखाली वटकन लावायची प्रथा आहे बाजरीचे भाकरी काळ्या मासऱ्यातलं मटण असं झालं की बास होत सोबत कर्जतची शिपी आमटी प्रसिद्ध आहे उत्तर भागात पेंडवळी संगमनेरला बिबडी पाथर्डीच्या रेवड्या आणि गोडीश लायांच्या धपाटे इत्यादी प्रसिद्ध गोष्टी मनोज कुमारच्या पिक्चर मध्ये शिर्डीचे साईबाबा आणि गुलशन कुमारच्या गाण्यातले शनी शिंगणापूर हे नगर जिल्ह्यातील सगळ्यात गर्दी असणारं ठिकाण याचशिवाय भगवानगड देवगड सराला साकुरीचा आश्रम अवतार मेहरबाबा बाबा महानुभाव पंथियांचा डोमेग्राम नेवासे अशी धार्मिक आध्यात्मिक ठिकाणं सुद्धा इथली महाराष्ट्रातलं एकमेव असावी अशी मडीची जत्रा इथं भरते या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ही जत्रा इथं गारवांचा बाजार भरतो भटक्या समाजातील कोलाटी वैद्यू पारधी यांची जात पंचायत यावेळी भरते या गावात महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा गारवांचा बाजार भरतो तमाशा बारी जत्रा यात्रेत रामणारा हा जिल्हा इथले इंदुरीकर महाराज असे फेमस आहे तशीच तमाशा मंडळी देखील फेमस आहे संवत्सराचे गुंड्याचे युद्ध निगोजला मळगंगा देवीच्या यात्रेत पाण्यातून वर निघणारी घागर बारागाव नांदूरला जावायची गाडावरून निघणारी धिंड नगर शहरात पद्मशाली समाजाचा बांगलू पंडक उत्सव देखील इथलाच कर्जतची राहट यात्रा श्रीरामपूरची रामनवमी सय्यद बाबा उरुस नागपंचमीला जामखेडामधील नृत्यपंचमी व पंचमी मंडळ रात्रभर जामखेडमध्ये चालणारा कला केंद्र व संगीत बरे हे नगरची वैशिष्ट्य नगर जिल्हा कलाकारांचा जिल्हा आहे साहित्य व कला क्षेत्रात दिग्गज माणसं देण्याचं काम आहे जिल्ह्याने केलं बालकवी ठोंबरे कवी दत्त रामदास फुटाणे रावसाहेब कसबे रंगनाथ पठारे शंकरराव देगे प्रकाशिका सुमती लांडे शाहू मोडक रामनगरकर सदाशिव अमरापूरकर मधुकर तोरडमल मिलिंद शिंदे अशी दिग्गज माणसं इथं होऊन गेले स्वतंत्र उल्लेख करावा लागतो तो म्हणजे दोन क्रिकेटरांचा जहीर खान ज्याचा स्वॅग अस्थल नगरी ओळखला जातो तसाच मुंबईचा अजिंक्य राणे नगर जिल्ह्यातील त्याच्या मामाच्या गावामुळे तो देखील चर्चेत असतो इथल्या मातीत तयार झालेली ग्रंथसंपदा पाहिली तर नगरच्या मातीत काय उगून येऊ शकतं यावरचा विश्वास दृढ होत जातो ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी चक्रधारांनी लीलाचरित्र पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया सीपी घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडियन सिव्हिलायझेशन डॉक्टर बाबासाहेबांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान मौलाना आझादांनी गुबारे खातीर असे ग्रंथ या जिल्ह्यात लिहिण्यात आले नगरचा रणगाडा संग्रहालय आशियातलं एकमेव संग्रहालय असून इंग्लंड अमेरिका रशिया जर्मनी फ्रान्स इत्यादी देशांनी युद्धात वापरलेले चाळीसहून अधिक रणगाडे सगळ्यात जुना एकोणीशे सतराचा रोलसाईज रणगाडा या संग्रहात आहे पंजाब पोलिसांना अतिरेक्यांपासून लढण्यासाठी जे वाहन तयार केलं जातं ते नगरमध्ये तयार होतं आता ही माहिती तुम्हाला आश्चर्य टाकेल व्हेकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट येथे लष्करी वाहनांबद्दल संशोधन केलं जातं हे केंद्रातून बुलेट प्रूफ कार तयार करण्यात आली आज जगभरच्या रिक्षा दिसतात त्याचा शोध लावण्याचं काम देखील नगरच फिरोदया दे यांनी तीन चाकी ऑटो रिक्षाची निर्मिती केली फिरोदया यांच्या प्रमाणच व्हिडिओकॉन ही कंपनी देखील नगरचं मूळ असणारी यात शिवाय पारस उद्योग एल टी इंडियन सिमलेल कमिन्स दीपक आर्ट्स असे महत्वाचे उद्योग नगरची शान आहेत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच अशी ऐतिहासिक घोषणा टिळकांनी देखील नगरमध्येच केली मुंबई बाह्य व मुंबई राज्यातील पहिली सहकारी गृहरचना नगर शहरात दोन फेब्रुवारी अठराशे एक्याण्णव साली स्थापन करण्यात आली कंपनी लिमिटेड या संस्थेच्या आवारात ही ऐतिहासिक घोषणा सगळ्यात प्रथम एकतीस मे एकोणीशे शहाण्णव रोजी देण्यात आली सेनापती बापट डॉक्टर पादा गुन्हे शंदक क्षीरसागर यांचा नगरच्या योगदान मोठा वाटा राहिला अहमदनगर एज्युकेशन सोसायटी न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी स्थापन केली तिथले शाळा कॉलेज ऐतिहासिक म्हणून परिचित आहे थोर स्वातंत्र्य सेनानी रावसाहेब पटवर्धन आणि अच्युतराव पटवर्धन हे बंधू तसेच भारताचे माजी अर्थमंत्री व रेल्वे मंत्री मधु दंडवते ही राजकारणातील आदर्श अशी त्रिमूर्ती मुळची नगरचीच देशातली पहिली महिला शासक रजिया सुलतान दिल्लीची तर चान बिबी अहमदनगरच्या निजामाची कन्या देशातली दुसरी महिला शासक तिनं मुघल शासक अकबराविरुद्ध निकराचा लढा दिला तिची खबर पाथडी रस्त्यावर मदडगाव टाकळी काजेनजिक याशिवाय देखील नगरची खूप सारी वैशिष्ट्य आहेत आता तुम्हाला जी माहिती आहे ती कमेंटमध्ये टाका राहिलेल्या लोकांचे नाव पण कमेंटमध्ये सुचवा आपल्या कमेंटमुळे नगर जिल्ह्याची माहिती परिपूर्ण होऊ शकेल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अनशाच नवनवीन किस्ट्यांसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक नक्की करा